स्टार्ट. नमस्कार, मी प्रीतम अभंग, गणू या फिल्मचा लेखक आणि दिग्दर्शक. 28 डिसेंबरला आमचा सिनेमा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतो आहे. तुम्हाला मी आवाहन करतो की हा सिनेमा बघा आणि याचा आनंद घ्या. मुळात सिनेमा हा एका 16 वर्षाच्या मुलाची प्रेमकथा आहे, जो एका 25 वर्षाच्या मुलीच्या प्रेमात होतो. मुळात सांगण्याची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत मराठीमध्ये बऱ्याचशा किशोरवयीन लव्ह स्टोरीज झालेल्या आहेत. मराठीतच का, वेगवेगळ्या विषयांमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिश फिल्म्समध्ये, तमिळ, कन्नडामध्ये झालेल्या आहेत. वेगळेपण जर सांगायचं म्हटलं गणू या फिल्मचं, तर असं आहे की 16 वर्षाचा मुलगा हा 25 वर्षाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. आणि हे किशोरवयीन प्रेम किंवा ज्या वयाबाहेरचं जाणारं हे जे प्रेम आहे, हे लिहिताना जितकी मजा आली होती ती जितक्या आज कौतुक वाटतं या गोष्टीचं मला, परंतु खूप मोठा प्रवास होता लिखाणाचा पण. एक आम्हाला 6 महिन्याचा कालावधी गेला जो पूर्ण अख्खा तो स्क्रिप्ट आम्ही फायनल बिल्ड 3-4 ड्राफ्टपर्यंत आणण्याचा. मला ही संकल्पना सुचण्यामागचं कारण असं होतं की मराठीमध्ये आता जी लाट चालू होती किशोरवयीन प्रेमाची, बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे, जसं की फँड्री आहे, शाळा आहे, टीपी आहे, TP2 आहे, असे चिकार सिनेमे बॅक टू बॅक आले होते, बालक पालक आहे. त्यावेळेला हा कन्सेप्ट माझ्या डोक्यात आला होता की ॲड फिल्म्स करता करता का नाही एक आपण मोठा सिनेमा करावा आणि ही जी लाट चालू आहे त्याच्यामध्ये प्रेक्षकांपर्यंत आपला जो कन्सेप्ट आहे तो पोहोचवावा. परंतु असतं ना की ॲड फिल्म्स करताना ते तंत्रज्ञान किंवा तो एक अनुभव असताना विचार हाच करतो की प्रेक्षकांना आपण वेगळं काय देऊ शकतो. ते तर प्रेक्षक सर्वच बघतात, पण प्रत्येक दिग्दर्शक किंवा लेखक प्रत्येक त्याच्या कथेमधून किंवा प्रॉडक्टमधून वेगळं पण मांडायचा प्रयत्न करतो. त्याच वेळेला ते किशोरवयीन प्रेम आणि त्याच्यापेक्षा प्रौढ, त्यापेक्षा 8 ते 9 वर्षांनी मोठी फिल्मची हिरोईन असा हा कन्सेप्ट आला. काही लोकांना कन्सेप्ट ऐकवला, त्यावेळेला सुरुवातीला नकार आले होते, स्वाभाविक आहे नकार येणं. पण ज्यावेळेला मी भक्कम होतो, मी ठरवलं होतं की नाही, हे कुठेतरी चालण्यासारखं आहे, कारण मी जो प्रेक्षकांच्या अनुषंगाने विचार करत होतो. तर काही तिथे ड्राफ्ट झाले. पहिला ड्राफ्ट सर्वसामान्य होता, फार काय असं छान म्हणता येणार नाही. दुसरा ड्राफ्ट झाला, खूप ठिकाणी त्याचे कटिंग झाले, खूप रिराईट केला, खूप लोकांना पुन्हा ऐकवला. त्याचा 3-4 ड्राफ्ट जेव्हा आम्ही बनवला, तेव्हा एक भक्कम आम्हाला हे मिळालं की चला आता ही कथा रेडी आहे, आपण आता ही लोकांना ऐकवू शकतो किंवा याचं सादरीकरण करू शकतो. त्यावेळेला तो एकंदर प्रभाव होता. 6 महिने तर आम्हाला लिखाणामध्येच गेले, पुढचे 10-11 महिने आमचे दिग्दर्शनामध्ये शूटमध्ये गेले. थोडंसं दडपण होतं, पहिल्यांदा एक मोठा सिनेमा डिरेक्ट करणं, इंडिव्हिज्युअल डिरेक्टर म्हणून एक दडपण होतं, परंतु खूप चांगली टीम मिळाली, कास्टिंग खूप चांगली मिळाली, निर्माता ऑफकोर्स निर्माता फार मोठं योगदान असतं सिनेमामध्ये, तो खूप चांगला मिळाला. माझा मित्रच आहे चेतन नाटे, ज्यावेळेला आम्ही असं बोलता बोलता विषय निघाला की कथा आहे, आपण याच्यावरती काम करूया, जर तयार असेल तर करूया आपण, असं झालं. आम्ही त्याला कथा ऐकवली आणि मला खूप विचित्र रिस्पॉन्स दिला त्याने की असं नाही, काय होऊ शकत नाही, काय कशाला करूया, किंवा पैसे नाही आहेत आता. आणि मी पुन्हा विषय काढला नाही, पण चेतन नाटेचा मला 6 महिन्यानंतर कॉल आला की अरे तू ती कथा ऐकवलेली आहे का रे अजून. मी म्हटलं हो आहे, चल करूया आपण. आणि तो दिवस मी अजूनही नाही विसरलो. मी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर बसलो होतो, अचानक फोन आला, 1 तासाभरात भेटूया का. म्हटलं हो भेटूया. आम्ही भेटलो, पुन्हा मी त्याला कथा ऐकवली. खूप बदल झाले कथेमध्ये, खूप गोष्टी नव्याने उलगडत गेला, कारण आपण एक विचार करत असतो, एक मेंदू काम करत असतो. चेतनने 6 महिन्यात त्याच्याकडून त्याचे जे काही इनपुट्स आले, तर कथा एक वेगळ्या अँगलला निघून गेली. आणि मग आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. मग गणेश तळेकर आहे, दीपक चौधरी आहे, त्याच्यानंतर चैत्राली डोंगरे आहे, असे खूप चांगले चांगले अनुभवी टेक्निशियन्स ह्याच्यामध्ये आल्यानंतर खूप चांगली रंगत आली, खूप छान सिनेमा रंगत गेला. आणि आज सज्ज आहे हा सिनेमा तुमच्यासमोर यायला. मी तर म्हणेन की सिनेमा तुम्ही ह्यासाठी बघू नका की काही लोकांची मेहनत आहे, सिनेमा तुम्ही ह्यासाठी बघावा की आपण त्याच्यातून काही शिकू शकतो. तर मी आवाहन हे करीन, किशोरवयीन प्रेमामध्ये काही मुलं भरकटतात किंवा ती मिसगाईड होतात, त्यांच्या ध्येयापासून, त्यांच्या त्या ध्येयाकडे जाणाऱ्या प्रवासापासून ते मिसगाईड होतात. पण सिनेमा हा तो नाही आहे. ह्या सिनेमामध्ये त्याच्या आयुष्यात जी मुलगी येते, जी 25 वर्षाची मुलगी आहे, जी फिल्मची हिरोईन आहे, ती त्याला प्रेरणा देते, इन्स्पिरेशन देते, त्याला ती फोकस करते. आणि आपल्या आयुष्यामध्ये पण असं कोणी ना कोणतरी असतंच, गरज नाही की प्रेयशीच असावी, ती आई असू शकते, बहीण असू शकते, शिक्षिका असू शकते, हे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. किंवा वडीलही असू शकतात, मोठा भाऊही असू शकतो, शिक्षक असू शकतात. हा सिनेमाची ही कथा तुम्हाला नक्की मदत करेल तुमच्यातलं प्रेरणास्थान काय आहे ओळखायला.
आणि जेणेकरून तुमचा पुढचा प्रवास, तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा जो प्रवास आहे तो सोपा होईल. 28 डिसेंबरला तुम्ही जवळच्या चित्रपटगृहात जा आणि ह्या चित्रपटाचा आनंद घ्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अशोक कुलकर्णी. एका सुंदर अशा एका चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मी काही बोलणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे गणू. गणू कोण हा सध्या प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न आहे. गणू एक असा निरागस मुलगा आहे जो आपल्या गावी निसर्गात रमणारा कवी मनाचा स्वप्नाळू असा मुलगा आहे. हा पिक्चर प्रीतम अभंग यांनी लिहिलेला आहे. तो रायटर आहे, डायरेक्टर आहे ह्या पिक्चरचा. जिप्सी कट्टा कदाचित तुम्हाला ऐकून घ्यायची असेल, म्हणजे कलाकारांचं भेटण्याचं एक ठिकाण जिप्सी कट्टा. या कट्ट्यावरती एकदा मी असं दुपारी आलो, एक 4:30-5 दरम्यान प्रीतम एका ठिकाणी बसला होता आणि काहीतरी विचार करत होता. मला बघितलं, म्हणलं अशोक सर एक मिनटं तुमच्याकडे काम आहे. म्हणलं काय? म्हणून मी पिक्चर करतो आहे, त्याच्यामध्ये सिंघानिया म्हणून एक बॉसचं कॅरेक्टर आहे जो एका चॅनलचा हेड आहे, म्हणजे स्वतःचा मालक आहे आणि एक असा करारी व्यक्तिमत्व आहे ज्याच्या आयुष्यामध्ये वेळ हा पैसा असं तो स्वतःला मानत असतो. आणि हे लिहिताना तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आला, तर म्हणून मी आता तुमच्याशी या विषयावरती बोलतो आहे. म्हणजे हा प्रीतम तुझा पहिलाच पिक्चर आहे ना? म्हणजे हो, ॲज अ रायटर डायरेक्टर इट्स माय इंट्रोडक्टरी फिल्म. म्हणलं केला. ज्या एका कॉन्फिडंटनी तुम्हाला आत्ता बोलवलंस आणि ज्या कॉन्फिडंटनी तुम्हाला हे नरेट केलंस, तर डेफिनेटली इट्स माय प्रेजर अँड माय ऑनर टू डू युअर फिल्म. फिल्म सुरू झाली, आमचा मुहूर्त झाला. त्या दरम्यान गणू नावाचा एक छोटासा मुलगा माझ्या डोळ्यासमोर माझ्या सेटवरती माझ्या आला. आम्ही जेव्हा त्याला बघितलं तेव्हा म्हणणं, अरे हा खरंच यार, म्हणजे सो इनोसंट. हा टायटल परफेक्ट कॅरी करणारा कॅरेक्टर आहे गणू. मग तो इतका हे होता, म्हणजे शिकण्याची त्याची जी वृत्ती होती की तो प्रत्येक वेळी मी विचारायचं, सर हे बरोबर आहे का, सर हे मी करतो तो बरोबर आहे का. सो मी त्याला एक काही टिप्स देत गेलो आणि मग हळूहळू आम्ही व्यवस्थित जेल झालो. अराऊंड 80% शूटिंग माझं मुंबईत झालं आणि नंतर 1-2 दिवस आम्ही कोल्हापूरला शूट केलं. आणि ॲज युजल जी एक धमाल असते आउटडोअरला, कारण कसं असतं की आउटडोअरला गेल्यानंतर थोडासा फ्रिकआउट नेचर असतो आपला, एक स्वातंत्र्य मिळतं थोडंसं. तर वी एन्जॉयड अ लॉट. चेतन स्वतः मोठा आंब्याचा व्यापारी आहे, त्याच्या अराऊंड म्हणजे मी त्यावेळेस जे ऐकलं की साधारणतः काहीतरीमुळे 1,000-1,500 आंब्याच्या बागा आहे, झाडं आहेत त्याची. म्हणलं आणि जेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं, इट्स अ मॅसिव मॅसिव होतं ते सगळं. खूप छान मजा आली तिथं त्याच्यावर काम करताना. आणि आमची अख्खी टीमच एक असं एक कुटुंब बनलेलं आहे. तर इट्स नाईस टू वर्क विथ दीज पीपल. आणि तुम्हाला मी आवर्जून सांगतो की 28 तारखेला गणू तुमच्या दारात येतो आहे. दारात येतो आहे म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेन तुमच्या घरात येतो आहे. कारण तुमचा मुलगा गणूच्या वयाचा असला तर तुम्ही हा आमचा पिक्चर बघितल्यावर म्हणाल, अरे ही तर माझ्याच मुलाची कथा आहे. अक्षरशः सांगतो, इतकी सुंदर कथा लिहिलेली आहे की तुम्हाला आय विल से की एक हात जोडून विनंती की तुम्ही हा पिक्चर जरूर बघा, वेळात वेळ काढून बघा, तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये बघा, जवळ नसलं तर थोडं लांब असलं तर थोड्या लांबच्या थिएटरमध्ये जाऊन बघा, म्हणून बघा. कारण हा पिक्चर बघणं खूप गरजेचं आहे, ज्याच्याने आम्हाला नाही फायदा तुम्हाला होणार आहे. तुम्हाला तुमचा मुलगा कळणार आहे, तुम्हाला तुमची मुलगी कळणार आहे, तुम्हाला एक हळूवार प्रेम कळणार आहे. सो मी अशोक कुलकर्णी ॲज अ बॉस ऑफ द फिल्म गणू सिंघानी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. अठ्ठावीस डिसेंबरला माझा मूवी गणू रिलीज होतो आहे. तर सगळ्यांना मी आवाहन करतो की पालकांनी आपल्या मुलांसोबत जाऊन हा मूवी बघावा. खूप शिकवण दिली मूवी तुम्हाला हा खूप जास्त. मुलांबरोबर कसं पौगंड अवस्थेत जेव्हा मुलं असतात 15-16 वर्षाची, तेव्हा त्यांच्याबरोबर कसं वागावं, म्हणजे त्यांना कसं ट्रीट करावं, त्यांच्याबरोबर फ्री कसं वागावं, ते हा पिक्चर शिकवतो आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल 28 डिसेंबरला. गणू कसा आहे? गणू एक
असा एकदम वेगळाच मुलगा आहे, त्याला म्हणजे करिअर ओरिएंटेड असं म्हणता येणार नाही, एकदम निरागस असा निरागस मुलगा आहे. आणि त्याला जे आवडत असतं, ज्या फील्डमध्ये असतो, त्या फील्डची मुलगी काजल म्हणून असती, ती त्यांच्या गावात येते काहीतरी शूट करायला. ते शूट करता करता त्याला कधी त्याच्यावर प्रेम होतं तेच कळतं. स्टार्ट आयडीएमएस क्रिएशन्स यांचा नवीन पिक्चर उद्यापासून सर्वत्र रिलीज होत आहे. त्याचं नाव गणू आहे. या चित्रपटाच्या सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. हा पिक्चर जरूर बघा. आवडला तर सर्वत्र फेसबुकवरती किंवा व्हॉट्सॲपवरती मित्रांना कळवा आणि जास्तीत जास्त हा पिक्चर चालावा याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे. कारण मराठी माणसांनी जर मराठी माणसाला साथ दिली तरच मराठी रंगभूमी असो चित्रपट असो हा भवन जरूर करा. धन्यवाद. तिला गणू भेटतो आणि तेव्हापासून तिथून ती स्टोरी सुरू होते. ओवरऑल खूप छान मूवी आहे, खूप सॉफ्ट मूवी आहे, खूप सोबर आहे. एक टीनेज लव्ह स्टोरी दाखवली आहे. पण मला असं वाटतं की मी म्हणजे आव्हान करेन पालकांना की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या, दाखवा ही मूवी. एक मेसेज या चित्रपटामधून दिला गेला आहे. तर असं काही वेगळंपण किंवा अवघं असं नाही आहे. खूप असं सोबर असा मूवी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. आणि अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात कधीकधी, आणि त्याच्याशी कसं डील करायचं, ते कसं सांभाळून घ्यायचं हे सगळं सांगण्यात आलं आहे. तर प्लीज या, आमच्या चित्रपटाला भरभरून यश द्या, आशीर्वाद द्या. थँक्यू.